विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आठवड्यातील 5 दिवस कडक निर्बंध आणि शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. सरकारने मिनी लॉकडाऊनचे गाजर राखून व्यापारी वर्गाची फसवणूक केल्या असल्याचा आरोप जिल्ह्यातील व्यापारी करीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उल्हासनगरमध्ये मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. या मिनी लॉकडाऊनचा मात्र व्यापारी वर्गाकडून जोरदार विरोध चालू आहे. सर्वसामान्य नागरिकांनी देखील या मिनी लॉकडाऊनला विरोध केलाय. सरकारने सामान्य नागरिकांचा विचार करत नियमांमध्ये शिथिलता करावी. मिनी लॉकडाऊन विषयी सामान्य नागरिकांना काय वाटतं याची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी. पाहूया. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे मिनी लॉकडाऊन जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता माझ्या मागे की कशा पद्धतीचं जो लॉकडाऊनचं चित्र आज या उल्हासनगरमध्ये आपल्याला दिसत आहे. दुकानं आहेत ती देखील बंद आहेत आणि वाहन चालकांचे जे वर्दळ आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. कोरोनाचं संकट जे आहे ते बाहेर सरकत असताना देखील नागरिकांकडून कुठल्याही प्रकारची अशी जी योजना आहे नागरिकांचे जे शासनाचे जे काही नियम आहेत ते नियम पाळताना आपल्याला दिसत नाही आहेत. आपण पाहू शकतो आपल्यासोबत काही व्यापारी वर्ग आहेत आणि या व्यापारी वर्गावरती देखील लॉकडाऊनमुळे परिणाम वेगळा परिणाम आहे आणि त्यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे आपल्यासोबत आहेत. कारण मला तुम्ही सांगा इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे आणि या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानावरती आपल्या व्यापारावरती आज या लॉकडाऊनमुळे काय परिस्थिती उद्भवली काय सांगायला तुम्हाला. सर देखिए लॉकडाऊन विकल्प नाही आहे कोरोना को रोकने के लिए. मैं ये नहीं कहता कि कोरोना नहीं है. आज जो लॉकडाउन किया हुआ है जो लॉकडाउन किया हुआ है सिर्फ व्यापारियों के ऊपर किया हुआ है. आज क्या ये लॉकडाउन के होने के असेंशियल जो प्रोडक्ट चल रहे हैं जो आज फ्रूट की दुकानें राशन की दुकानें मेडिकल की दुकानें या गवर्नमेंट ऑफिस खड़ी है क्या उनको कोरोना नहीं होगा? क्या उनसे कोरोना नहीं फैलेगा? आज जो है अब जो पब्लिक चल रही है जो इतनी भीड़ है सिर्फ ये व्यापारी ऊपर कर मार है. क्या गवर्नमेंट ने हमें आज एक साल से कोई भी राय रियायती है चाहे वो इनकम टैक्स हो चाहे GST हो या हमारी हमको रेंट पे करनी है हमको सैलरीज पे करनी है हाउसिंग लोन है हमें EMI पे करनी है हम कहाँ से लाएंगे इतने सारे खर्चे? क्या हमें गवर्नमेंट की तरफ से सुविधा मिली है? और आगे अगर इस तरीके से और आगे लॉकडाउन चलते रहेगा तो हम व्यापारी लोग ही नहीं रहेंगे. जब व्यापारी लोग नहीं रहेंगे तो कौन उनको टैक्स पे करेगा? टैक्स ही पे नहीं होगा तो ये इकोनॉमी कैसे चलेगी? इस तरह से अगर लॉकडाउन चलेगा ना तो आगे चल के ये शहर ही नहीं रहेगा और उसके आगे तो सरकार को ही सोचना है क्या होना चाहिए. तो हॉटेल है माझं हॉटेल आहे पण मला फक्त होम डिलिव्हरीचं सांगितलेलं आहे. ठीक आहे मान्य आहे होम डिलिव्हरीचं पण माझ्याकडे मुलं मी कामाला ठेवलेली नाही. मी स्वतः करतो तर मी माझ्या हॉटेलच्या बाहेर बॅनर लावला आहे आणि लोकांना कळवण्यासाठी त्याच्यावर बॅनरवर लिहिलेलं आहे का पार्सल सेवा तुम्हाला भेटेल माझ्या कॉन्टॅक्ट नंबर. पण याच्याने पण आज कोरोना आहे ठीक आहे पण एवढी लोकांची परिस्थिती वाईट आहे ना की खायचे वांदे झाले घरातून बाहेर निघायचे वांदे झाले. काही काही लोकांचे तर असे प्रश्न उद्भवतात का त्यांच्या घरात संडासं नाही ते बोलतं संडासला निघू का नको त्याच्यासाठीही भीती वाटते. ठीक आहे काही नियम सरकारी नियम पण ठीक आहेत पण एवढे पण नाही का ते लोकांवर लादले जाईल. आज लाईट बिल आहे दुकाने भाड्याने आहेत त्या कुठून येणार एवढा काही सरकारचं पण पॅकेज हवं का नको दुकानदारांना? आपण पाहिलेलं आहे व्यापारी वर्ग असतील सामान्य माणूस असतील आज या लॉकडाऊनमुळे काय परिस्थिती उद्भवलेली आहे. खरं तर प्रशासनानं सरकारने या सर्वसामान्यांचा विचार करून जो लॉकडाऊन आहे त्या लॉकडाऊनमध्ये काहीतरी शिथिलता दाखवावी असा जो आवाज आहे तो आता सर्वसामान्यांमधून निघत आहे. कॅमेरामन सरपराजसह किरण तेलगोटे स्टार महाराष्ट्र न्यूज उल्हासनगर.